राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक जितेंद्र आवाड द्वारा छत्रपति शिवाजी महाराज तथा हिंदू देवताओं पर किए अपने वक्तव्य के बाद वह काफी विवाद में रहे। उनके इस वक्तव्य के बाद अनेक संगठनों द्वारा इसका निषेध किया गया। भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई द्वारा इस वक्तव्य और जितेंद्र आवाड के खिलाफ तीव्र आंदोलन किया गया। फटकार मोर्चा के साथ भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना सहित सैकड़ों युवाओं ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र कार्यालय पर धावा बोल दिया और आक्रोश के साथ जितेंद्र आवाड के वक्तव्य पर अपना आक्रोश जताया। इस आंदोलन में शामिल हुए भाजयुमो कार्यकर्ताओं को पुलिस प्रशासन द्वारा ताबे में लिया गया। इस तीव्र आंदोलन के दौरान पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने जितेंद्र आवाड के खिलाफ जमकर नारेबाजी की। भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना ने मीडिया से कहा कि माफी नाही मागितली त्यापर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार। नहीं, कायदा सुव्यवस्था के प्रश्न तो उन्होंने खराब किया है जो ऐसे बेतुके बातें करके हम सभी छत्रपति शिवाजी महाराज के मावले हैं और हमारे जिनको हम देवत मानते हैं ऐसे हमारे देवता की बेइज्जती करने का काम ये शिवाजी आवाज ने किया है। और उनके जो साथी है कहीं ना कहीं वो भी मुगलाई संतरत के जो समर्थक है ऐसे दिखाई दे रहा है, इसलिए आज उनके समर्थन में आज कार्यालय के बाहर आए हैं। हम अपने तरीके से उनको जवाब देंगे और युवा मोर्चा सक्षम है जवाब देने के लिए एनसीपी के कार्यकर्ता हूँ। उनका कहना है कि ब्रिटिशर्स से इसलिए भारत का स्वतंत्र बड़ा हो गया, इसीलिए वो कह रहे हैं कि औरंगजेब से इसीलिए गलत तरीके से उसका मतलब निकाला। जीतू दिन आवाड को मुगलों की महिमा मंडन करना ये बंद करना चाहिए। हमारा ये मानना है कि छत्रपति शिवाजी महाराज जी है, इसीलिए अफजल की कबर यहाँ पर महाराष्ट्र में ये कबर उनकी मिलती है। मी एक महाराष्ट्राचे युवा म्हणून आमचं काम आम्ही करतोय, पोलिसांनी त्यांचं काम करावं। आम्ही कुठलाही प्रकार पोलिसांनी असं सांगितलं ऍडमिनिस्ट्रेशनने की परवानगी नाकारली, गृहखाता देवेंद्र फडणवीसांकडेच आहे, जर तुम्हाला परवानगीच नाकारली तुमच्या इनडायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझं असं म्हणणं आहे परवानगी नाकारली त्यानंतर तुम्ही कायदा सुव्यवस्था मी तेच त्याचंच उत्तर तुम्हाला देतोय। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान करत असेल तर कायदा व सुव्यवस्था ज्या महाराजांनी महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आणली म्हणजे सुरुवातच त्यांनी केली त्या महाराजांसाठी जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असेल तर त्याच्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाई, आम्ही सत्तेमध्ये जरी असलो तरी पोलिसांनी कायदेशीर कारवाई त्यांची करावी। आम्ही आमचं कर्तव्य म्हणून हिंदू युवक म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलोय आणि ते कर्तव्य आम्ही करणार। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक युवकांनी आज या जितूंदीन आव्हाड जो आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड याला तशाच तसं उत्तर देणं गरजेचं आहे। आणि आज जर या गोष्टीवरती जर तो औरंगजेबांना श्रेष्ठ समजतोय, औरंगजेब मुघल त्याला श्रेष्ठ वाटतात तो बोलतो की शिवाजी म्हणजे औरंगजेब असते तर शिवाजी महाराज नसते असं म्हणजे याचं उत्तर काय, म्हणजे हा तो प्रश्न विचारतो कसा काय आणि हा बोलतो कसा काय याच्यामध्ये पूर्णपणे सभेमध्ये। तर आम्हाला असं त्याच्या उत्तर प्रश्नाला उत्तर आम्हाला हे द्यायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज महाराष्ट्रात मराठी माणूस आहे, आज महाराष्ट्रात हिंदू आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे।